अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांचा वाढदिवस बोदवड भाजपाकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला स्वतः रोहिणीताई उपस्थित होत्या। या प्रसंगी कार्यकर्त्यांनी रोहिणीताईची वही तुला करून या वह्या गरीब होत करू विद्यार्थ्यांना भेट दिल्या। जिल्हा परिषद सदस्यातून उत्पन्न वाढवण्याचे मोजमाप त्यांच्या ताईचा भत्ता सुरू आहे। हे ताईचा भत्ता करताय भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याचे श्री लक्ष्मीनारायण संघाचे संचालक श्री आरती बलवंत तिरोने परंतु असं काही नाही, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप आणि
संघटन कौशल्य स्वतःची ओळख केलेली आहे, त्याच्या मागे भाऊचा हात आहे ते वेगळे आहे, परंतु आदरणीय ताईंनी स्वतःच्या संघटन कौशल्याद्वारे आपला परिचय करून दिलेला आहे. आदरणीय ताई या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अल्पावधीत अध्यक्ष झाल्या, कारखान्याचे चेअरमन सुद्धा आहेत, सुतगिरणी चेअरमन आहेत, म्हणजे एवढी उच्च शिखर त्यांनी गाठला अल्पावधीत. असाच नेतृत्वाचा कधीतरी वाढदिवसानिमित्त सत्कार होत असतो अशा या ताईला आमच्या बोदोड वासियाच्या वतीने आणि बोदोड तालुक्याच्या वतीने मी त्यांना सुयच चिंतितो. भविष्यात त्यांना त्यांची राजकीय भरभराटी हो, त्यांना दीर्घायुष्य लाभो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सर्व बंधुवाणी भगिनींना आजच्या ह्या छोट्या काही कार्यक्रमाला, माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांपासून मनापासून सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. तुम्ही दिलेल्या प्रेमाने दरवेळेस मन भरून येतं आणि तुम्ही जेवढं प्रेम देतात त्याच्यापेक्षा मला जबाबदारी अंगावरती पडल्याची जाणीव जास्त वाढत जाते. आणि ह्या जबाबदारीतून आणि खूप काही जे भाऊंची शिकवण आहे, या भाऊंच्या शिकवणीतून पुढे जात राहणारच आहे. मला कालपासून आम्ही खरं तर कालपासून माझ्या वाढदिवसाची सुरुवात केली आहे आणि कालपासून मी सगळ्या लोकांबरोबर आम्ही फिरतोय आणि खूप मनापासून इतका आपुलकी आणि सगळ्या लोकांनी जे प्रेम दिलंय ते मला असं जाणवतं की भाऊंना हे मी खूपदा देताना बघितलंय की लोक भाऊंसाठी तर खूप म्हणजे त्यांना जे प्रेम देताना मी बघितलंय ते खूप आहे. त्यांच्या माध्यमातून का होईना हे थोडंफार प्रेम माझ्यापर्यंत पोहोचलंय हे मला खूप नशिबान समजते. आणि ह्या जबाबदारीतून मी सगळ्यांसाठी जे काही चांगले कामं करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ते मी निश्चित करत राहणार अशी ग्वाही देते. मी नेहमी काकांनाही तेच म्हणत होते की काका मला आतापर्यंत जे काय दिलंय ते सगळ्या जबाबदाऱ्या अशा दिल्यात की ज्या संस्था आल्यात त्या सगळ्या डबकाळीत गेलेल्या संस्था काय तिथे काहीच कुणी काही करायला तयार नसेल तिथे मला बसवून दिलेलं आहे. सुतगिरणी 18 वर्ष बंद झालेली, साखर कारखाना 14 वर्ष बंद झालेला, जिल्हा बँक ती पण बंद होण्यावरती म्हणजे अशा संस्थांवरती मला बसवलंय. पण आई मुक्ताईच्या कृपेने आणि नाथाबाईंच्या मार्गदर्शनाने आता ह्या सगळ्या संस्था नावलौकिकाला आलेल्या आहेत, उत्कृष्टरित्या काम करत आहेत. हे सगळं शक्य झालं हे तुमच्या मार्गदर्शनाने. त्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू द्या. तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. परत एकदा आजच्या वाढदिवसासाठी सगळ्यांनी जे माझ्यावरती आशीर्वाद दिले मला त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.